टाकून झालीच पाहिजे, अन्यथा 5 षटकं जर 25 मिनिटाच्या पुढे गेली तर 6व्या षटकामासाठी तुम्हाला एक खेळाडू 30 यार्ड सर्कलमध्ये घ्यावा लागेल, याची नोंद घ्या. वेळेची मर्यादा आहे बऱ्याच मॅचेस खेळवायच्यात. 5 षटकं, 6 ओव्हरची मॅच आहे, 6 ओव्हरची मॅच आहे. 5. हॅलो, चिन्मय पालांडे आणि कल्पेश मोहिते ही जोडी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. रामवर्धन, हॅलो, चिन्मय पालांडे आणि कल्पेश मोहिते ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. गेल्या वर्षी पहिल्या पर्वामध्ये रामवर्धनी कापडे, रुपेश दादा सकपाळे यांचा संघ उपविजेता ठरला होता आणि मालिकेवरचा किताब कल्पेश मोहिते याने मिळवला होता. तोच मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी सज्ज होतोय. आज वाढदिवस देखील आहे आणि रुपेश दादा सकपाळे यांच्याकडून देखील त्याला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा मात्र नक्कीच दिल्या गेल्यात. सर्वांकडून त्याला खूप साऱ्या शुभेच्छा. जाव्या मैदानाच्या आतमध्ये तिथं राजा घाडगे पहिलं षटक घेऊन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. शैलेदादा कोळसकर विरुद्ध रुपेश दादा सकपाळ अशी लढत मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळते. पहिला बॉल राजा घाडगे कल्पेश मोहितेसाठी. पहिल्याच बॉल वरती काय फटका सजवलाय, एक्स्ट्रा कव्हरला वन बाउंड चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. पहिल्याच बॉल वरती येतोय चौकार. थँक्यू. व्यासपीठावरती रवींद्र मस्के साहेब यांचं देखील आगमन झालंय, तसेच नासिरभाई हे देखील नक्की त्यांची देखील विशेष मेहनत या स्पर्धेसाठी पाहायला मिळते. पोलापूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष निलेशदादा कोळसकर हे देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. युवराज दाबेकर, सुनील सकपाळ हे देखील मैदानामध्ये आपल्याला या स्पर्धेसाठी पाहायला मिळत आहेत. हा चेंडू जर पाहिला तर टप्पा पडल्यानंतर यष्टीरक्षक ओमकार घाडगे यष्ट्यांच्या मागे चेंडू कलेक्ट करतोय. डॉट बॉल पाहायला मिळतोय. कृपया आपले स्वयंसेवक जे यंगस्टरचे स्वयंसेवक आहेत त्यांनी बाउंड्री लाईनची सांभाळा, बाउंड्रीची जागा घ्या. संदेश कर्नाळे मला वाटतं नक्कीच ती भूमिका पार पाडतोय. या बॉलवरती देखील प्रचंड वेग पाहायला मिळाला. यष्टीरक्षक ओमकार घाडगेच्या हातामध्ये चेंडू जाताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा डॉट बॉल, दुसरा डॉट बॉल पाहायला मिळतोय. कल्पेश मोहिते पहिल्या बॉलवरती चौकार आला, त्याच्यानंतर कमबॅक करणारी गोलंदाजी पाहायला मिळते राजा घाडगेची. पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत बऱ्याच स्पर्धा झाल्या आणि त्याच्यानंतर पोलादपूर तालुक्याचा सण अर्थातच PTPL आजच्या दुसऱ्या दिवसामध्ये पाहायला मिळतोय. ह्या बॉलला हलक्या हाताने पॉईंटच्या डोक्यावरून चेंडूला पाठवलंय सीमारेषेच्या पलीकडे. धावा मिळतील या बॉलवरती, 4 येतोय हा चौकार. धन्यवाद. यासाठी ओळखला जातो. काल देखील षटकार चौकारांची आतिषबाजी कल्पेश मोहितेच्या बॅटमधून पाहायला मिळाली आणि आज देखील तशाच प्रकारचे बॅटिंग करण्याचा प्रयत्न त्याचा पाहायला मिळतोय. ह्या चेंडूला टॅप करण्याचा प्रयत्न 38 सर्कलमध्ये बॉल अडवला गेला. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न जरूर केलाय, पंचनगड अपील जरूर केलंय, परंतु एक धाव नक्कीच पंच कळवत आहेत. एक धाव पूर्ण केली आहे, चांगलं रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळालं. धावसंख्या जर पाहिली तर 9 या आकड्यावरती जाताना पाहायला मिळते. सावध सुरुवात करताना पाहायला मिळते कल्पेश मोहिते. 2 चौकार तर आलेत. मागील मॅचमध्ये जर पाहिलं तर एक चांगला सामना, तुर्चीचा लढत मात्र पाहायला मिळाली. बोरावळे विरुद्ध आपण जर पाहिलं तर साखर अशी मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगली होती. बोरावळे संघाने बाजी मारली. सूरज सोनवणेची अष्टपैलू कामगिरी त्या सामन्याचं वैशिष्ट्य पाहायला मिळालं. आर्सेनलने देखील चांगली बॅटिंग करताना पाहायला मिळाला. निरंजन दरेकर साहेब आपण कुठे असेल तर आपण व्यासपीठावरती स्थानापन व्हायचे. नागेशदादा दरेकर स्पोर्ट्स फाउंडेशन हा संघ देखील आपल्याला त्यांच्या नेतृत्वामध्ये खेळताना पाहायला मिळेल. निरंजन दरेकर आपण व्यासपीठावरती यायचे. चिन्मय पालाडेसाठी टाकलेला बॉल बॅटची एज घेऊन यष्ट्यांच्या मागे सुरेख जेल टिपलाय. पहिला धक्का सूर या ठिकाणी बसतोय तो रामवर्धनी कापडे संघाला. चिन्मय पालांडे बाद होतोय.
धन्यवाद चिन्मय पालांडेकडून भरपूर अपेक्षा होत्या, परंतु नाराज करताना पाहायला मिळतोय संघाला रामवर्धन यांनी कापले. संघाला कोणतीही मोठी धावसंख्या न करता माघारी परतलाय आणि त्याची जागा भरून करण्यासाठी नक्कीच नवीन बॅटर मैदानामध्ये जाताना पाहायला मिळतोय बाळकृष्ण जाधव बुमरा अष्टपैलू खेळाडू हा देखील या संघामध्ये पाहायला मिळतोय. चांगला संघाची बांधणी चांगला संघ मात्र नक्कीच बनवला गेलाय कल्पेश मोहितेने आणि रुपेशदादा सकपाळ यांचं देखील विशेष आभार, कारण पुन्हा एकदा यावर्षी देखील त्याच्यावरती विश्वास दाखवलाय, कारण गेल्या वर्षी उपविजेतेपदावरती समाधान मानावं लागलं, परंतु यावर्षी नक्कीच रुपेशदादा यांच्या मनामध्ये असेल की आम्ही प्रथम क्रमांक पटकू. गेल्या वर्षी जर पाहिलं तर विजेत्या संघ ज्योती एंटरप्राइजेस हा संघ पाहायला मिळाला होता, अभि केसरकर निलेशदादा कोळसकर यांचा संघ, परंतु आता उत्सुकता असेल की यावर्षी कोण जिंकणार हे देखील पाहावं लागेल. आज चार संघ ताकदवान संघ आज या पहिल्या सत्रामध्ये खेळताना पाहायला मिळतील. दुपारच्या सत्रामध्ये देखील चार संघ एकमेकाशी भिडताना पाहायला मिळतील. दुसरी मॅच रंगते एका साईडला देवळे तर एका साईडला आपल्याला पाहायला मिळतं रामवर्धनी कापडे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 9 धावा. अनिकेत पवार गोलंदाजी मारवर आणि पहिल्याच बॉलवरती स्वागत केले अनिकेत पवारचं कल्पेश मोहितेच्या बॅटमधून एक देखण स्ट्रोक धावा मिळतील या बॉलवरती 6 षटकार. धन्यवाद डीजे. कल्पेश मोहिते आणि अनिकेत पवार एकाच संघामध्ये वारंवार खेळताना पाहायला मिळालेत. हनुमाननगर संघासाठी दोघंही खेळत असतात म्हणून पहिल्याच बॉलवरती नक्की स्वागत केले अनिकेत पवारचं कल्पेश मोहितेने. अनिकेत पवारकडे देखील क्षमता आहे वेगवान गोलंदाजी करण्याची, तो देखील एक चांगला खेळाडू हनुमाननगर संघासाठी सातत्याने खेळताना पाहायला मिळालाय आणि त्याच्याच बॉलवरती नक्कीच पहिला षटकार कल्पेश मोहितेच्या बॅटमधून पाहायला मिळाला. काल देखील अशाच प्रकारची बॅटिंग कल्पेश मोहिते ती पाहायला मिळाली आणि आज देखील तोच प्रयत्न मात्र त्याचा पाहायला मिळतोय. बाळकृष्ण जाधव आणि कल्पेश मोहिते ही जोडी मैदानाच्या आतमध्ये, धावफलक 6 पुढे गेला. या बॉलवरती देखील मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न आणि होतोय सक्सेस. या बॉलवरती देखील षटकार येताना पाहायला मिळतोय 6 धावा. थँक्यू. मंगेश बेलोशी आपल्याला स्क्रीनवरती नक्कीच पाहायला मिळत आहेत, एक चांगलं कार्य त्यांच्या माध्यमातून आणि पहिली स्पर्धा 1 लाखाची स्पर्धा SKMA ट्रॉफी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. त्यांचा संघ देखील कापडे खुर्द हा संघ देखील आपल्याला येणाऱ्या कालावधीमध्ये खेळताना पाहायला मिळेल. योगेशजी शेलार यांच्या नेतृत्वाखाली तो संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. आणि अखूट टप्प्याचा बॉल गती कमी केली होती, मोठा प्रहार तर केला आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येतोय, एक धाव पूर्ण दुसरीचा प्रयत्न केला जातोय का, पहिली धाव पूर्ण केली आहे परंतु चांगला थ्रो त्या ठिकाणी, फिल्डिंग चांगली देखील पाहायला मिळाली. राजा घाटगे त्या ठिकाणी होता. एकाच धावेवरती समाधान मानलं होतं. धावफलक जर पाहिला तर 22 या आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. पहिलाच धक्का बसल्यानंतर कुठेतरी सावध सुरुवात पाहायला मिळते बाळकृष्ण जाधव आणि कल्पेश मोहितेची. कल्पेश मोहिते आक्रमक देखील आणि एक सेमी फलंदाजी देखील करताना पाहायला मिळतोय. पहिल्या मॅचमध्ये 80 धावा नक्कीच बनवल्या गेल्या होत्या आणि त्या डिफेंड मात्र नक्कीच करता आल्या नाही आहे साखर संघाला. रुद्रांश इलेवन साखर पहिल्या सामन्यामध्ये पराभूत होताना पाहायला मिळाला. ह्या चेंडूला सन्मान दिलाय समोरच्या दिशेने, स्ट्रोक खेळलाय क्षेत्ररक्षक. 38 सर्कलमध्ये चेंडू अडवेल, तद्वर एक सिंगल घेतली गेली. एका धावेवरती समाधान मानावं लागते. एकेरी धावेने धावफलक पुढे जाईल 23 या आकड्यावरती. पोलादपूर तालुक्याचं क्रिकेट आता एका उंचीवरती नक्कीच जाताना पाहायला मिळाले. बरेच खेळाडू आता ओपनच्या गटामध्ये देखील आणि ओपन क्रिकेट देखील खेळताना पाहायला मिळाले. संदीप कदम यांच्या नेतृत्वाखाली प्रत्येक ग्रामीण भागातून एक एक खेळाडू नक्कीच येताना पाहायला मिळाला आणि चांगलं क्रिकेट त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं. या बॉलवरती देखील मोठा प्रहार कल्पेश मोहितेच्या बॅटमधून, हा फटका खणखणीत असा षटकार. थँक्यू. 6 बॉल 6 षटकारासाठी निलेशदादा कोळसकर यांच्याकडून 2000 रुपये, 6 बॉल 7 चौकारासाठी 1000 रुपये असं पारितोषिक नक्कीच आजच्या दिवसामध्ये दिलं जाईल निलेशदादा कोळसकर.
पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष यांच्या माध्यमातून। शेवटच्या दिवसापर्यंत हे पारितोषिक असेल, म्हणजे आजपासून ते 8 तारखेपर्यंत। या बॉलला देखील मोठा प्रहार, बाळासाहेबांची शिवसेना प्रेक्षक गॅलरीच्या वरून हा चेंडू फरार होतोय 6 धावांसाठी। कल्पेश मोहिते याच्या बॅटमधून षटकार। धन्यवाद डीजे। 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 35 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत। 17.50 सरासरीने धावफलक पाहायला मिळतोय। चांगली फलंदाजी कल्पेश मोहितेची। चार षटकार 2 चौकार आणि बॅटिंग करतोय कल्पेश मोहिते। टॉस जिंकल्यानंतर एक धाडसी निर्णय त्याचा पाहायला मिळाला की त्यांनी सांगितलं आम्ही बॅटिंग करू आणि 80+ धावा करण्याचा प्रयत्न करू। त्याच प्रकारे बॅटिंग करताना पाहायला मिळतोय कल्पेश मोहिते। आतापर्यंत 4 षटकार 2 चौकार त्याच्या बॅटमधून आणि त्याची वैयक्तिक धावसंख्या जर पाहिली तर 34 धावा त्याने आतापर्यंत बनवल्या गेल्यात। गोलंदाजी मार्कवर अक्षय जाधव, रानवडी गावचा हा खेळाडू गोलंदाजी मार्कवर। बाळकृष्ण पहिला बॉल फेस करेल। हा चेंडू जर पाहिला तर नक्कीच पंच आमच्याकडे वळत आहेत। ऑफ स्टंपच्या बाराच बाहेर पिचिंग केला, व्हाईट बॉल, अवंतर स्वरूपाची धाव स्कोर कार्डवरती ॲड केली जाते। एकेने धावणे धावफलक पुढे जाईल 36 या आकड्यावरती। सुजलस हा देखील खेळाडू आपल्याला रानवडी संघातून खेळताना पाहायला मिळतो, तो देखील या संघात आज खेळताना पाहायला मिळतो। बॉलमध्ये 34 धावांची तुफानी खेळी मात्र कल्पेश मोहितेची पाहायला मिळाली। बॅटिंगसाठी नवीन बॅटर मैदानात जातोय सनील नगरकर। काल सनील नगरकरने थोडेसे चांगली चमकदार कामगिरी त्याची पाहायला मिळाली। ज्यावेळी संघाला पोलादपूर शहर संघटन संघाला विजयाची आवश्यकता 3 चेंडूमध्ये 10 धावांची होती आणि त्याच्यानंतर तो बॅटिंगसाठी गेला, एक षटकार मारला, परंतु त्याच्यानंतर चांगला
काम त्याच्या बॅटमधून पाहायला मिळालं. आज देखील अपेक्षा असतील रामवर्धनी कापडे संघाला, तशाच प्रकारची बॅटिंग सनील नगरकर वारंवार करताना पाहायला मिळालं आहे. बॅटिंगसाठी स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळतोय, नॉ स्ट्राईक एंडला बाळकृष्ण जाधव. चांगला फटका आल्या आल्या मात्र नक्कीच, परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे. चांगली फिल्डिंग, चेंडूची फेकी देखील सुरेखरित्या केली आणि एका धावेवरती थांबवले गेले. एकेरी धावेने धावफलक पुढे जाईल, धावफलक जाऊन पोहोचलाय 40 या आकडे. धावसंख्या पुढे घेऊन जावी लागेल दोन्ही फलंदाजाला. बाळकृष्ण जाधव यांच्याकडे क्षमता आहे. KVPL चा मॅडम दशरीचा मानकरी बॅटिंगसाठी पाहायला मिळतोय. पहा चांगला फटका, काय फटका सजवलाय, देख ना फटका, यासाठी ओळखले जातात बाळकृष्ण जाधव बुमरा. त्यांच्या बॅटमधून हा षटकार. धन्यवाद डीजे. चांगला फटका पाहायला मिळाला बाळकृष्ण जाधव याच्या बॅटमधून. शेवटच्या बॉलवरती षटकाराला, तीन षटकांचा खेळ संपलाय. तीन षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 46 धावा बनवल्या गेल्यात. दडपण मात्र कल्पेश बाद झाल्यानंतर थोडंसं आलं होतं, परंतु त्या दडपणाला झुगारलं गेलंय या बाळकृष्ण जाधवने शेवटच्या बॉलवरती षटकार मारून नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय. बाळकृष्ण केसरकर गोलंदाजीसाठी बाळकृष्ण केसरकर पाहायला मिळतात. वय वर्ष जर पाहिलं तर 40 ओलांडली आणि त्याच्यात ते प्रत्येक स्पर्धेमध्ये त्यांची गोलंदाजी आम्ही वारंवार पाहिली आहे. चांगली गोलंदाजी करत असतात. पहिल्याच बॉलवरती पहा पंचांकडे अपील केलंय लेग बिफोरचं, परंतु कोणताही प्रभाव मात्र पंचांवरती पडणार नाही आहे. चांगली गोलंदाजी पहिल्याच बॉलवरती थांबवले सनील नगरकरला. अनुभव आहे बाळकृष्ण केसरकर यांच्याकडे, बरंच क्रिकेट त्यांनी देवळे गावासाठी खेळलं, देवळे गावाला बिलॉंग करतात आणि बऱ्याच स्पर्धांमध्ये इकॉनॉमिकल गोलंदाजी करताना त्यांना पाहिले. पहिल्याच बॉलवरती थांबवले सनील नगरकरला. पाहूया किती धावांपर्यंत आता मजल मारतोय ग्रामवर्धनी कापडे संघ. कल्पेश मोहिते बाद झाल्यानंतर बाळकृष्ण यांनी सूत्र हाती घेतली, परंतु सनील नगरकरला देखील तशीच कामगिरी करावी लागेल. ब्लॉक पद्धतीचा चेंडू होता समोरच्या दिशेने खेळला क्षेत्ररक्षक. त्या ठिकाणी राजा घाडगे थोडंसं फंबल होताना पाहायला मिळतोय. चेंडू झोटाचा बाजूला निघून गेला. एका धावेवरती समाधान, चांगली फेकी केली. एक धाव मिळेल एकेरी धावीने धावफलक 47 या आकड्यावरती. रवींद्र इंगवले यांचं देखील आगमन होते, त्यांचं देखील हार्दिक असं स्वागत. महेंद्र सुतार हे देखील या ठिकाणी उपस्थित होत आहेत, त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक असं स्वागत. सर्वच क्रिकेटचे चाहते आणि मान्यवर या ठिकाणी येताना पाहायला मिळतील. पुन्हा एकदा एक वेगळ्या धाटणीचा फटका खेळायचा प्रयत्न, चेंडू निघून जातोय बाउंड्री लाईनच्या दिशेने. धावा मिळत आहे त्या बॉलवरती, 4 येतोय हा चौकार. थँक्यू. षटकार देखील तशाच प्रकारे खेळला आणि त्याच प्रकारे हा चौकार देखील येताना पाहायला मिळाला. बाळकृष्ण जाधव बुमरा यांचे हा मात्र नक्कीच एक हाती किल्ला लढवताना पाहायला मिळतोय. हा चेंडू नक्कीच पॉइंटच्या दिशेने खेळायचा प्रयत्न. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण तैनात होते. अक्षय जाधव पकडतायत कॅच आणि दुसरी मोठी विकेट मात्र नक्कीच पाहायला मिळते. बाळकृष्ण जाधव बॅक टू द पवेलियन. खेळाडू बाद.
धन्यवाद पद्मनाम सकपाल बैटिंग साठी जातोय नवीन बैटर पद्मनाम सकपाल बैटिंग साठी बाळकृष्ण जाधव देखील त्याचा देखील अडचण मात्र दूर केलाय चांगला झेल पॉइंट मध्ये पकडला अक्षय जाधव त्या ठिकाणी चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल बाळकृष्ण केसरकर यांची 51 धावांवरती धावफलक पाहायला मिळतोय हा चेंडू देखील कव्हरच्या दिशेने खेळायचा प्रयत्न जरूर पाहायला मिळाला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात होते एका धावेवरती समाधान मला वाटते क्षेत्ररक्षक चांगली फिल्डिंग करताना पाहायला मिळत आहे देवळे विराट इलेव्हन देवळे संघाचे 52 धावांवरती धावफलक पाहायला मिळतोय खेळाडू बाद झाले ते 3 आता मात्र थोडीशी धावसंख्या पुढे घेऊन जावी लागेल वेगळा धावा बनवाव्या लागतील कल्पेश मोहिते आणि बाळकृष्ण जाधव चांगली फटकेबाजी करत होते परंतु त्यांचा अडसर मात्र नक्कीच दूर केला गेलाय कमबॅक करताना पाहायला मिळतोय विराट इलेव्हन देवळे संघ चांगला फटका सनील नगरच्या बॅटमधून समोरच्या दिशेने टाकलेला चेंडू समोरच मारला आणि त्याला पाठवलं बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकारासाठी 6 धावा धन्यवाद डीजे 4 षटकांचा खेळ ज्या ठिकाणी संपतोय धावफलकावरती 58 धावा धावफलकावरती म्हणजे प्रत्येक ओव्हरच्या शेवटच्या बॉलवरती षटकार येताना पाहायला मिळाला काल या स्पर्धेची सुरुवात झाली प्रेक्षणीय मॅचेसपासून पहिल्याच चेंडूवरती षटकार संदीप कदम यांच्या बॅटमधून पाहायला मिळाला आता आणि तिथूनच सुरुवात या स्पर्धेला होताना पाहायला मिळाली मनाचा करंडक देखील आपण पाहिला त्याच्यामध्ये देखील षटकारानेच स्पर्धेची सुरुवात झाली गेली होती आणि या स्पर्धेची सुरुवात देखील षटकाराने होताना पाहायला मिळाली यंगस्टार पोलादपुरे यांच्या माध्यमातून ह्या वर्षी देखील एक भव्य दिव्य आयोजन गोलंदाजी मार्गवर वैयक्तिक दुसऱ्या संघाचं 5वं षटक घेऊन स्वतः कर्णधार राजा घाडगे पहिल्या षटकामध्ये राजा घाडगेने 9 धावा खर्च केल्या होत्या आणि एक विकेट देखील मिळवली चांगली गोलंदाजी पॉवर प्लेच्या षटकामध्ये केली होती राजा घाडगेने आणि पुन्हा एकदा तोच गोलंदाजी मार्गवर येताना पाहायला मिळतोय ऑक्शन झाल्यानंतर नक्कीच ह्या स्पर्धेच्या उत्सुकता सर्व पोलादपूर तालुक्याला होती तीच उत्सुकता मात्र नक्कीच पाहायला मिळते प्रेक्षक देखील या स्पर्धेच्या आतुरतेने वाट पाहत होते ती स्पर्धा सर्वांच्या भेटीला आली आहे PTPL यूट्यूबला जे प्रेक्षक आमचे चाहते या स्पर्धेचा आनंद घेत आहेत त्या सर्वांचं हार्दिक असं स्वागत हा चेंडू जर पाहिला तर ऑफस्टंपच्या बाहेर भरत पिचिंग केला आहे वाईट बॉल पंच बंटी जाधव घोषित करत आहेत अवंतर स्वरूपाची धाव स्कोर कार्डवरती ॲड केली जाते माझा तालुका माझा अभिमान असणारी ही स्पर्धा पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत PTPL पर्व दुसरं आपल्याला पाहायला मिळतोय ह्या बॉलवरती मोठा फटका खेळायचा प्रयत्न बॅटची एज घेतली गेली चेंडू मागे निघून जातोय क्षेत्ररक्षक बॉलवरती पोहोचेल तद्वर एक सिंगल घेतली आहे सनील नगर करणे शेवटच्या बॉलवरती षटकार आला परंतु आता पद्मनाम यांना देखील मोठी फटकेबाजी करावी लागेल दोन फलंदाजांना धावांचा वेग वाढवावा लागेल कारण समोरील संघात जर पाहिलं तर चांगले बॅट्समन आहेत राजा घाडगेसारखा फलंदाज त्या संघामध्ये आहे तसेच सुजल देखील आहेत अक्षय हे देखील बॅटिंग करताना पाहायला मिळतात ह्या चेंडूला पॉईंटच्या दिशेने खेळायचा प्रयत्न चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळाली एकच धाव मिळते आहे चांगली फिल्डिंग पाहायला मिळेल त्या ठिकाणी एका धावेवरती समाधान मानावं लागतं आहे धावफलक जर पाहिला तर एका धावेने धावफलक पुढे जाईल 61 या आकड्यावरती 61 फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते आहे तर प्रेक्षक तुम्ही पाहू शकता डगआउट देखील पाहतायत विराट इलेव्हनचं आडव्या बॅटने खेळलेला फटका पद्मनाम सकपाळच्या बॅटमधून लांबच लांबवरचा हा षटकार येताना पाहायला मिळतोय 6 धावा मिळतील या चेंडूवरती 6 थँक्यू थोडंसं खाली देखील चेंडू होता त्यांनी ओळखलं पद्मनामने आणि बॉलला पाठवलं बाउंड्री लाईनच्या बाहेर चांगला फटका पुन्हा एकदा पद्मनामच्या बॅटमधून पाहायला मिळतोय पॉईंट
तर शेवटच्या षटकासाठी अनिकेत पवार वैयक्तिक दुसरं संघाचं अंतिम आणि शेवटचं षटक घेऊन अनिकेत पवार यांना आमंत्रित केलंय. ब्लॉक पद्धतीचा चेंडू होता, ऑन साईडला खेळायचा प्रयत्न जरूर केलाय. डीपमधून फिल्डर अतिशय वेगात आलाय. ऋषी केसरकर त्या ठिकाणी होता, बॉल अडवला गेला, फेकी केली, एक धाव मिळतीय. ऋषी केसरकर देखील चांगला खेळाडू नरवीर देवळे संघासाठी खेळताना पाहायला मिळत असतो. आणि बरेच खेळाडू जर पाहिलं तर अपकमिंग खेळाडू आहेत आणि चांगलं क्रिकेट त्यांच्या माध्यमातून येणाऱ्या कालावधीमध्ये नक्कीच खेळताना पाहायला मिळतील. सनील नगरकर फुल टॉस बॉल आडवे बॅटने खेळायचा प्रयत्न, ऑन साईडला मिड विकेटमध्ये राजा घाडगे पाहायला मिळतोय. एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. चांगली गोलंदाजी आतापर्यंत करताना पाहायला मिळतोय. दोन चेंडूवरती दोन सिंगल आल्या, नवफलक 80 जाऊन पोहोचलाय. म्हणजे पहिल्या मॅचमध्ये जी धावसंख्या होती ती आतापर्यंत झाली आहे, परंतु शेवटचे अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत. या 4 बॉलवरती किती धावा बनवणार हे देखील पाहावं लागेल. दोन्ही खेळाडूंनी थोडीशी धावसंख्या वाढवण्याचा प्रयत्न केलाय. लोकल पद्धतीचा पुन्हा एकदा चेंडू, चांगला मारा पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी करतोय अनिकेत पवार. चांगली फिल्डिंग देखील पाहायला मिळेल. डीपमधून अतिशय वेगात क्षेत्ररक्षक आला सुजल त्या ठिकाणी होता. एकच धाव पुन्हा एकदा पाहायला मिळते. शेवटचे 3 बॉल शिल्लक आहेत. या 3 बॉलवरती किती धावा बनवणार पद्मनाभ सकपाळ आणि सनील नगरकर. कल्पेश मोहिते आणि बाळकृष्ण जाधव यांनी चांगली सुरुवात संघाला करून दिली होती, परंतु त्याच्यानंतर ह्या 2 फलंदाजांनी देखील चांगली बॅटिंग केली आहे. मोठा फटका खेळायचा प्रयत्न, बॅटची एज घेतली गेली, क्षेत्ररक्षक तैनात आहे त्या ठिकाणी. अक्षय जाधव कोणतीही चुकी करणार नाही, पकडली कॅच आणि सनील नगरकर देखील बाद होत आहेत. खेळाडू बाद. धन्यवाद. चार विकेट माघारी परतल्यात सनील नगरकरने देखील एक चांगली बॅटिंग करताना पाहायला मिळाला. सनील नगरकरने देखील षटकार त्याच्या बॅटमधून 2 षटकार पाहायला मिळाले आणि चांगला महत्त्वाचं योगदान त्याचं पाहायला मिळालं. बॅटिंगसाठी जर पाहिलं तर ऋतिक साळवी बॅटिंगसाठी जाताना पाहायला मिळतो. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. चांगली गोलंदाजी अनिकेत पवारची पाहायला मिळाली. पहिल्या 3 बॉलवरती 3 सिंगल आणि त्याच्यानंतर विकेट. 5वा बॉल घेऊन फुलर लेनचा बॉल. हा चेंडू मात्र नक्कीच व्हाईट बॉल पंच घोषित करतायत. ऑफटमच्या बाहेर पिचिंग केला. अवंतव स्वरूपाची धाव धाव फलकावरती. स्वप्नील चोरगे, निलेश धनावडे यांचं आगमन होतंय. त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक असं स्वागत. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. पुन्हा एकदा आता मात्र वेग, प्रचंड वेग पाहायला मिळाला या बॉलवरती. अनिकेत पवारची एक वेगळी शैली गोलंदाजीची पाहायला मिळते. एक कबड्डीपटू देखील अनिकेत पवार आहेत आणि पोलादपूर शहरासाठी कबड्डी देखील चांगलं खेळतात आणि हनुमाननगरसाठी देखील चांगलं क्रिकेट त्यांचं पाहायला मिळतं. शेवटचा बॉल डॉट बॉल आला आहे आणि या शेवटच्या बॉलवरती पाहूया किती धावा येणार. शेवटच्या बॉलवरती किती धावा बनवल्या जातील. 82 धावा बनवल्यात रामवर्धाईने कापडे संघाने. शेवटचा बॉल, चांगला बॉल, शेवटचा बॉल देखील निर्धाव स्वरूपाचा. 2 लगातारचे चेंडू निर्धाव. चांगली ओव्हर म्हणावी लागेल. शेवटच्या षटकामध्ये धावा केवळ खर्च केल्या त्याने, 4 आणि 1 विकेट देखील मिळवले. म्हणजे 2 षटकामध्ये अनिकेत पवारने धावा केल्या 30, धावा खर्च केल्या 30 आणि 2 विकेट मात्र त्याच्या नावावरती राहिल्या. चांगली गोलंदाजी अनिकेत पवार शेवटच्या षटकामध्ये करताना पाहायला मिळाला. 6 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती 82 धावा बनवल्यात रामवर्धाईंनी कपडे संघाने आणि 83 धावांचं लक्ष ठेवलंय ते विराट 11 देवळे या संघासमोर. त्या कशाप्रकारे त्या लक्षाचा पाठलाग कशाप्रकारे केला जाईल हे पाहावं लागेल. त्यासाठी मी तुम्हाला घेऊन जाईल महाराष्ट्रातील आकडे तज्ज्ञ आणि ज्यांच्याकडून बरंच काही शिकण्यासारखं मला देखील आहे या 7 दिवसामध्ये आणि 7 दिवस त्यांचा आवाज तुम्ही ऐकणार असे जयजी भोसले सर यांच्याकडे मी तुम्हाला घेऊन जातो. धन्यवाद.
थैंक यू डीजे, धन्यवाद. जी के साउंड यांचे ही आभार मानूया. धन्यवाद निलेजी पवार सर, धन्यवाद चंद्रकांतजी शेट्टे सर. आपण पाहतोय माझा तालुका माझा अभिमान, ना स्वार्थासाठी ना राजकारणासाठी एक स्पर्धा पोलादपूर तालुक्यात क्रिकेटच्या उत्कर्षासाठी पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशन अंतर्गत यंग स्टार पोलादपूर आयोजित पोलादपूर तालुका प्रीमियर लीग पर्व दुसरं क्रिकेटचा अभूतपूर्व सोहळा पाहायला मिळतोय. या स्पर्धेचं प्रथम पारितोषिक आपण पाहतोय, रोख रक्कम 1,00,000 रुपये व आकर्षक भव्य दिव्य चषक. द्वितीय क्रमांक रोख रक्कम 51,000 व आकर्षक भव्य दिव्य चषक. तृतीय क्रमांक 51,000 व आकर्षक भव्य दिव्य चषक. चतुर्थ पंचम आणि षष्टम क्रमांकाचं पारितोषिक प्रत्येकी 31,000 रुपये व आकर्षक भव्य दिव्य चषक. चषकांची रेलचेल, पारितोषिकांची रेलचेल, मालिकावीरासाठी दिली जाणारी एक आकर्षक अशी बाईक, या साऱ्या भरघोस बक्षिसांचा वर्षाव करणारी ही स्पर्धा ऑफिशियली आजच्या दिवसामधील दुसरा सामना. आणि या स्पर्धेला सुरुवात झाली आहे, टॉस जिंकला तो इथे विराट इलेवन देवळे या संघाने. आणि प्रथम देवळे संघाने टॉस जिंकला होता रामवर्धनी फाटा संघाने आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. धावफलकावरती धावा बनवल्या गेल्या आहेत, ज्या आहेत 83 धावांचं लक्ष इथे उभारण्यात आलं आहे. पाहू शकता आपल्या स्क्रीनवरती जी आकर्षक सुभग अशा ट्रॉफीज ज्या तुम्हाला पाहायला मिळतात, या स्पर्धेचं आकर्षण राहिल्यात. हे चषक, हे झळाळते चषक आम्हाला खऱ्या अर्थानं लाभलेत. एकंदरीत आपण पाहतोय ज्यांचे आभार आपण मानायला हवेत, शिव समर्थ आर्ट्स यांच्या माध्यमातून ह्या ट्रॉफीज बनवल्या गेल्यात, ज्या आपल्याला स्क्रीनवरती पाहायला मिळत आहे. सौजन्य आहे शिव समर्थ आर्ट्स, पाहू शकता प्रथम क्रमांक जो पारितोषिक तुम्हाला स्क्रीनवरती पाहायला मिळतोय. दत्तारामजी सुतार साहेब यांच्या माध्यमातून या ट्रॉफीज बनवल्या गेल्यात आणि त्यांचं विशेषतः कौतुक मी करेन. नरवीर तानाजी मालुसरे यांची सुभग अशी प्रतिमा या ट्रॉफीजवरती पाहायला मिळते आणि हे कौतुकास्पद कामगिरी राहिली आहे. तर मैदानाच्या आतमध्ये या धावसंख्येचा पाठलाग कशा रीतीने केला जातो आहे, 83 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. 6 षटकांची लढत, 13.83 ची धावसंख्या इथे गाठावी लागणार आहे. अनेक वेळेला आपण म्हणतो ना की जगा इतकं की आयुष्य कमी पडेल, हसा इतकं की आनंद कमी पडेल, काही मिळेल तर नशिबाचा खेळ आहे. प्रयत्न इतके करा ना की परमेश्वराला देणं भाग पडेल. आघाडीची जोडी चला मैदानाच्या आतमध्ये येऊ द्या, तुमचे प्रयत्न कसे असणार हे आम्हाला पाहिजे आहेत. चला त्वरित मैदानाच्या आतमध्ये तुमची आघाडीची जोडी येऊ द्यात. मागील मॅचचा विजेता संघ मी विनंती करेन, मागील मॅचचा विजेता संघ तयार राहायचा आहे. नेक्स्ट मॅच विनर्स विनर्स असणार आहे, अर्थात लक्ष्मण मोरे 11 बोरावळे. मी सूरज सोनावणे आपल्याला संघाला विनंती करेन की आपला संघ आपण सज्ज ठेवायचा आहे. मी विनंती करेन नेक्स्ट मॅचसाठी रेडी राहा सूरज सोनावणे अँड एंटायर टीम. आघाडीची जोडी अपेक्षेनुसार राजा घाडगे आघाडीला येत असताना पाहायला मिळतोय. गतवर्षीचा उत्कृष्ट फलंदाज सिक्सर किंग ही दोन पारितोषिकं त्याच्या नावावरती लाभली. गतवर्षी काही अंशी का होईना एकंदरीत काही चुका या संघनायकाकडून अर्थात स्वतः राजा गाडगेकडून किंबहुना त्याच्या संघातील असणाऱ्या खेळाडूंकडून झाल्या, म्हणूनच की काय तो अंतिम फेरीपर्यंत पोचू शकला नव्हता, नाही तर तो प्रभर दावेदार देखील होता मालिकेभराच्या हकदार असा. तो आघाडीच्यासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. त्याच्या साथीला विशाल अगवंडे मैदानाच्या आतमध्ये दाखवलं होत असताना पाहायला मिळेल. पहिले षटक गोलंदाजी मार्कवरती दाखवलं होत असताना पाहायला मिळतोय. अर्थात एकंदरीत आपण पाहिलं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील एकमात्र असा खेळाडू पाहायला मिळतो. पीटर सिडलची आठवण मला होते, पीटर सिडलने आपल्या जन्मदिवसाच्या दिवशी हॅट्रिक देखील संपादन केली आहे. पीटर सिडल याने वेगळा कारणामा केला आहे जरूर, परंतु आज या पी टी पी एलमध्ये ज्याचा जन्मदिवस आहे, गतवर्षीचा बायकर मॅन पी टी पी एलचा जिथे सज्ज होतो आहे कल्पेश मोहिते गोलंदाजी मार्कवरती, आज त्याच्या माध्यमातून कशा रीतीने कामकाज असणार आहे, त्याचा हा दिवस जो आहे जन्मदिवस आहे त्याला एक विशेष बनवण्याचा प्रयत्न त्याचा आज निश्चित असेल. कारण गतवर्षीचं कामकाज त्याला याही वर्षी पुन्हा एकदा करून दाखवायचं आहे. अनेक स्पर्धांमध्ये छोडलेली त्यांनी छाप आज चांगल्या धाटणीचं काम तो करेल का हे देखील पाहावं लागेल. बेस्ट ऑफ लक बोर्ड टीम, 83 धावांचा पाठलाग. उत्तरार्धाला सुरुवात, पहिला बॉल कल्पेश मोहिते राईट अँड वर द विकेटने राजा घाडगेच्या विरोधात हलक्या हाताने जंटली पुश केलं ऑन साईडला. मिडविकेटला क्षेत्ररक्षक आहे. कल्पेशच्या विरोधात खेळणं तितकंसं सोपं नाही आहे, त्याचा रिधम चांगला असतो, फॉलो थ्रू चांगला असतं, त्याच वेळेला रिलीज ऑफ द डिलिव्हरी, ज्यावेळेला तो चेंडू रिलीज करतो ना त्या ठिकाणावरती आल्यानंतर चेंडूवरती फलंदाज कशा धाटणीचे फटका खेळेल, त्याचा युजेस फुटवर्क कसा आहे याचा परिपूर्ण अभ्यास तो करतो.
हा बॉल फटक्या टप्प्यामध्ये आलाय चेंडूला ऑन साइडला, फटक्यामध्ये आहे वजन, धावा मिळतील, अर्धा डझन, षटकार। थैंक यू। हार जीत ही लपंडावरे, जिद्द राहू दे मणे जिंकायशी, पुन्हा अडवतील ही लाख वादळे, सिद्ध होनी तुला उजळायचे पुन्हा। फटका फासलाय हवेमध्ये, कल्पेश मोहितेला सफलता, बिग विकेट, खेळाडू क्रमांक पहिला, राजा घाडगे बाद। थैंक यू। चीते की चाल, बाज की नजर और कल्पेश मोहिते की गेंदबाजी पे कोई संदेह नहीं करते, आज त्याने दाखवून दिलंय। त्याने कमिटमेंट केली होती, राजा घाडगे जर माझ्या विरोधात आला तर पहिल्या षटकामध्ये मी त्याला बाद करणार, अगदी सामन्याच्या आधीपासून त्याचं हे भाष्य। आधी जसं मला सलमान खानच्या त्या सिनेमाच्या एक डायलॉगची आठवण होते, जो मैं कमिटमेंट करता हूँ मैं करता ही हूँ, आणि तेच आहे, त्यांनी जी कमिटमेंट केली ती करूनही दाखवली आहे मैदानाच्या आतमध्ये। खेळाडूला बाद केलंय, सहा धावा धावफलकावरती आहेत, एक गडी बाद। नवीन फलंदाज मी बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय, अक्षय जाधव मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना एक मोठी मासळी रणनीतीबद्ध गोलंदाजी करत असताना एक ट्रॅप रचला आणि त्या ट्रॅपमध्ये अलगत राजा घाडगे अडकला। हलक्या हाताने केलेला हा फटका ऑन साइडला, इथे डिरेक्ट हिट परतावा लागला असतं। काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये, अशा रीतीचं क्षेत्ररक्षण करत असताना 38 सर्कलमध्ये तुम्ही जास्तीत जास्त अंडरम आणि साईडम थ्रो करायला हवा। ओव्हरहँडनी ज्या वेळेला तुम्ही थ्रो करता तितकीशी संधी मिळते, आणि थ्रो एक्झॅक्टली ऑन द स्टंप आला नव्हता, आणि याचंच कारण की काय धाव मिळत असताना पाहायला मिळाली। एक संघाची धावसंख्या आहे ती 7, एक गडी बाद, 7 रन्स ऑन अ बोर्ड, 7 धावा धाव फलकावरती आहेत। नेक्स्ट मॅचसाठी सुरेश सोनवणे आणि टीम तयार देखील आहे, विजेत्या संघाच्या विरोधात लगेचच दोन हात करायचे आहेत आणि त्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत। धावफलकावरती धावा आहेत त्या 7, षटक्रमांक पहिलं प्रगतीपथावरती आहे, 83 धावांचा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये चालू आहे। रणशिंग फुंकले गेली कालच्या दिवसामध्ये, विभागीय स्पर्धा चॅम्पियन ट्रॉफी कालच्या दिवशी आपण पाहिली, परंतु आजच्या दिवशी जिथे ऑफिशियल PTPL तुम्ही पाहताय। खुलवा टप्प्याचा हा चेंडू ड्राईव्ह केला, ड्रिव्हन टू द ऑफ साईड, क्षेत्ररक्षक येतोय कव्हर क्षेत्रामधून लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चेंडूवरती, तद्वर मात्र एक धाव सहजरित्या मिळताना पाहायला मिळेल। या एकेरी धावसंख्येच्या मदतीने संघाची धावसंख्या 8 धावा धावफलकावरती आहेत, हे पाहू शकता आपण, विहंगम दृश्य दाखवले जात आहेत, काही पक्षी जी हवेमध्ये संचार करत आहेत या स्पर्धेच्या माध्यमातून, तेही स्पर्धेच्या माध्यमातून दाखवले जातात। जागा बनवली आहे कव्हरला, भेदत असताना कार्पेटच्या साह्याने खेळलेला हा फटका, चौकार। थँक्यू आकाश तांदळेकर। खास करून मी या DJ मास्टरचं कौतुक यासाठी करतोय ना, आज सकाळपासून मी त्यांनी गीतं वाजवलेली ऐकली आहेत, एकही गाणं रिपीट झालेलं नाही आहे, अर्थात प्रत्येक मेजवानी वेगवेगळी, मग त्यामध्ये अग्रिकोळी गीतं आली, जुनी गीतं आली, सातत्याने ती मेजवानी देत आहेत। 71 आवश्यकता येणाऱ्या 30 बॉलमध्ये, 30 चेंडूंचा खेळ शेष आहे, 71 धावा बनवायच्या आहेत, 12 धावा धाव फलकावरती आहेत, एक गडी बाद। उशीर आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी, ज्यांनी आत्ताच मॉनिटर ऑन केलं, स्मार्ट TV लॅपटॉप स्मार्टफोनच्या माध्यमातून जॉईन झालेत, आपलंही वेलकम ऑल ऑफ यू, गुड मॉर्निंग, सर्वांचं हार्दिक स्वागत। धाव फलकावरती धाव आहेत त्या 12, सेकंड मॅच मैदानाच्या आतमध्ये चालू आहे, विराट 11 देवळे विपक्ष श्री राम वर्धानी फायटर्स कापडे बुद्रुक, या दोन संघांदरम्यानची लढत
गोलंदाज राइटच्या मोर द विकेट ने सेकंड ओव्हरच्या दरम्यान बाळकृष्णचा पहिला बॉल यू मिस आय डेफिनेटली हिट बुमरा ने केलाय फलंदाजाला गुमरा खेळाडू क्रमांक दुसरा बाद थँक्यू रिप्लेमध्ये आपण पाहिलं होतं बाळकृष्णची ही अद्भुत अशी गोलंदाजी पाहायला मिळाली काय गोलंदाजी केली व्हॉट अ फिनिश अफलातून गोलंदाजी त्याची पाहायला मिळाली आणि तदनंतरचं सेलिब्रेशन गोलंदाजाने कमी परंतु आमच्या अमरनगरकरक सरांनीही अधिक सेलिब्रेशन केलं गोलंदाज हा कट करण्याचा प्रयत्न यष्टीरक्षकाचा वेध घेतला अपीलमध्ये उत्साह जास्त आहे आत्मविश्वास किती आहे हे पाहावं लागेल अफलातून गोलंदाजी केली आहे बाळकृष्णची गोलंदाजी ना ज्या धाटणीची राहिली आहे ना पंचांकडे एक आशे नजरेने ते पाहत आहेत निर्णय काय येईल दोन्ही पंच एकत्रित येत असताना पाहायला मिळतात जिथे आपण पाहतोय जिथे बंटी जाधव पंचच्या भूमिकेमध्ये आणि फलंदाजाला इथे घोषित केलंय बाद खेळाडू क्रमांक तिसरा तू चल मैं आया अशी परिस्थिती खेळाडू बाद थँक्यू देवेंद्रजी दरेकर साहेब पत्रकार यांचंही आपण या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक असं स्वागत करूया आगतम स्वागतम सुस्वागतम मैदानाच्या आतमध्ये सकाळच्या सत्रामध्ये आणि या स्पर्धेची पहिली हॅट्रिक पाहायला मिळेल का गोलंदाजी मार्कवरती आहे बुमरा अनेक वेळेला अनेक स्पर्धा त्याने आपल्या गोलंदाजीच्या जोरावरती गाजवल्यात बाळकृष्ण ज्या पद्धतीने गोलंदाजी करतो ना बाळकृष्ण जाधवची गोलंदाजी हे नेहमीच कुतूहलाचा विषय राहिली आहे त्याचा वेग त्याचा टप्पा त्याची दिशा ही सातत्यपूर्ण प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करते हॅट्रिकचा बॉल राइटच्या विकेटने ऑन साईडला मनगटाचा वापर केला डीपमध्ये प्रोटेक्शन ठेवण्यात आलं एक धाव तर निश्चित मिळेल दुहेरीचा प्रयत्न करण्यात आलाय काय घडतंय धाव देखील मिळतात त्या दोन या दुहेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 14 धावा धाव फलकावरती आहेत खेळाडू बाद झाले आहेत ते अद्याप तीन गडी बाद 14 धावा धाव फलकावरती आहेत अनेक वेळेला आपण म्हणतो ना की लोकांच्या मनमर्जीप्रमाणे आपल्या स्वतःमध्ये आपण बदल करत राहाल ना तर आपल्यात आणि टी व्ही चॅनल्समध्ये काहीच बदल नाही आहे फरक नाही आहे असंच म्हणता येतं परंतु बाळकृष्णने स्वतःच्या मनमर्जीप्रमाणे केलं आहे हलक्या हाताने केवळ दिशा दिली आहे गलीमधून चेंडू काढलाय सुईमधून धागा अलगत काढावा असा जिथे धाव मिळत असताना पाहायला मिळते एक एकेरी धाव संख्येच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 15 धावा धाव फलकावरती आहेत सुनीलजी सकपाळ साहेब युवराजी दाभेकर साहेब कार्याध्यक्ष सुनीलजी सकपाळ साहेब त्याच वेळेला सचिव युवराजी दाभेकर साहेब यांचंही या ठिकाणी आगमन होतंय आपलंही या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक असं स्वागत गोलंदाज बुमरा बाळकृष्ण जाधव हा चेंडू पडल्यानंतर गरकन गिरकी घेतो फलंदाजाची फिरकी घेतो टॉप क्लास गोलंदाजी अनप्लेएबल डिलिव्हरी पहा बॉलिंग ॲक्शन जी आहे ना ज्या पद्धतीने तो चेंडू घेऊन येणं अगदी शेवटच्या क्षणाला जिथे मात्र आपण पाहतो ना हात वरती घेऊन आल्यानंतर जो फिनिश आहे अगदी समोरच्या दिशेने एल्बो घेऊन येतो नाकाच्या समोर आणि तदनंतर रिलीज केल्यानंतर जो फॉलो थ्रू आहे टॉप क्लास बॉलिंग अगदी इंटरनॅशनल लुक ज्या पद्धतीने एखाद्या गोलंदाजाला असावा ना परफेक्ट गोलंदाज म्हणून एक परफेक्ट पॅकेज आज पाहायला मिळतोय तो श्रीराम वर्धानी पाटील संघाचा बाळकृष्ण जाधव लीडिंग एज घेतली आहे शॉर्ट फाईन लेगला झेल बात रिले स्वरूपामध्ये टिपला झेल फनी कॅचेस मध्ये ही व्हिडिओ पाहायला मिळू शकते कदाचित खेळाडू बात
थँक्यू। बुमराची ही गोलंदाजी पहा, एक चेंडू पुढ्यात टाकला तर दुसरा चेंडू गुडलेन स्पॉटवरती, बॅटची लिडिंग एज घेतली, तदनंतर रिले स्वरूपामध्ये एक क्षेत्ररक्षक ज्याच्या हातातून निसटला झेल, चिन्मय पालांडे होता त्या ठिकाणी आणि सूरज चव्हाण याचं मी कौतुक करेन की त्याने सेन्स ऑफ ह्युमर दाखवला, प्रेझेन्स ऑफ माइंड दाखवला की त्याला ठाऊक होतो हा झेल निसटला तर चौकार चेंडू जाऊ शकतो, त्याने बॅकअप देण्याचा प्रयत्न केला आणि फ्लातून झेल इथे टिपला गेला आहे। धावफलकावरती धाव आहेत त्या 15, गडी बाद झाले 4, बुमराचं हे षटक इथे संपुष्टात आलंय, धावा केवळ खर्च केल्या त्या त्याने 3, गडी बाद झाले त्याच्या षटकामध्ये ते 3, बहारदार गोलंदाजी। तिसरं षटक गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना पाहायला मिळतोय तो विनय तळेकर, बुमरा एक सातत्याने एक चांगली गोलंदाजी करतो आणि त्याला मार्गदर्शन अनेक वेळेला लाभलंय ना, ते आमचे पवारांचा बाहुबली केतन पवार यांच्या माध्यमातून अनेक वेळेला त्यांचं मार्गदर्शन हे बुमराला लाभलंय। खोलवा टप्प्याचा हा चेंडू ड्राई केलाय, ऑफ ड्राई पाहायला मिळाला, फुलर लेनचा हा बॉल ज्यावरती धाव एक मिळताना पाहायला मिळते। अनेक वर्षाचा प्रत्येक खेळाडूला एक दांडगा अनुभव आहे, जिथे केतनला तुम्ही पाहताय की त्यांनी चांगल्या दर्शाचं मार्गदर्शन केलं असेल बाळकृष्ण जाधवला, आणि आज बाळकृष्ण जाधव तालुक्यामधील एक नामवंत गोलंदाज म्हणून पाहायला मिळतोय आणि एक चांगला गोलंदाज, परिपक्व गोलंदाजाची भूमिका त्याने अद्याप बजावली आहे। हा चेंडू यष्टीरक्षकाचा वेध घेईल, डॉट बॉल येतोय, गरकन गिरकी घेतलेला हा चेंडू यष्टीरक्षकाचा वेध घेतोय, कॉन्फिडन्स द्विगुणित झालाय, खेळाडू जसे बाद झाले ना तदनंतर मग श्री रामवर्धनी फायटर संघाच्या प्रत्येक खेळाडूमध्ये एक ऊर्जा संचारली आहे आणि एक चांगल्या रीतीचा खेळ ते मैदानाच्या आतमध्ये करताना पाहायला मिळत आहेत। हा बॉल फटका फासला आहे चेंड हवेमध्ये, क्षेत्ररक्षक डाउनी बॉल, कल्पेश मोहिते आज दिवस त्याचा आहे, कारण आहे जन्मदिवस, टिपला झेल खेळाडू बाद। थँक्यू। पाहू शकता आपल्या स्क्रीनवरती जे दाखवले जातात संदीप कदम सरांच्या अगदी शेजारी उभे असणारे आमचे केतन पवार यांना दाखवलं जात आहे, कारण आहे की जिथे ज्यांच्या माध्यमातून बाळकृष्ण जाधवला दिले गेलेले धडे आणि तदनंतर त्याने गाजवलेलं हे मैदान तो पाहायला मिळाला होता। हा फटका चांगला आहे, पहिल्या चेंडूवरती घणाघाती प्रहार, चेंडू आउट ऑफ द पार्क, षटकार। थँक्यू। अनिकेत पवारच्या बॅटमधून इथे षटकार येत असताना पाहायला मिळालाय। कालच्या दिवशी अजिंक्य पवारने इम्प्रेसिव्ह कामगिरी केली, त्याचा बॉटम हँड, त्याचे स्ट्रोक, लोअर फुल टोज होता, ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, डीपमध्ये प्रोटेक्शन ठेवण्यात आलं, एक धावता निश्चित मिळते। पवारांचा बोलबाला राहिला आजच्या दिवशी, ऑन साईडला खेळलेला हा फटका धावा देत असताना पाहायला मिळतो। 2 संघाची धावसंख्या 2 ने पुढे सरकेल जाऊन पोहोचतीये ती 24 धावा धावफलकावरती आहे, 83 पाठला करायचा आहे 24 धावा धावफलकावरती। एकंदरीत आपण पाहिलं ना तर जिथे विजयासाठी अजूनही आवश्यकता असणार आहे ती 59 धावसंख्येची, 24 धावा धावफलकावरती आहेत। करंट रनरेटचा एकंदरीत आपण विचार करूया, धावफलकावरती तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे, 8 सरासरीने धावा आल्यात। वेस्ट साईडसाठी तिसऱ्या पंचांना रेफर करण्यात आलाय, आमचे तिसरे पंच गणेशजी बावीसकर सर, रायगडमधील एक नामवंत पंच म्हणून ज्यांची ग्रामीण क्रिकेटमध्ये उल्लेखनीय कामगिरी राहिली आहे, घाटकोपरला सध्याच्या घडीला बिलॉंग करतात, सातत्याने चांगलं कामकाज पोलादपूर तालुक्यामध्येही राहिलं आहे असे आमचे गणेशजी बावीसकर। चेंडू एक्झॅक्टली कुठे आला होता हे पाहावं लागेल आणि अनिकेत पवारचा हा एक चांगला निर्णयही म्हणता येईल। त्याच वेळेला आमचे चारही ऑफिशियल्स गणेशजी बावीसकर, प्रदीपजी शिंदे, बंटीजी जाधव, नंदूजी मांडे हे चारही ऑफिशियल्स आज कामकाज करतायत। हा चेंडू पुन्हा एकदा हाताळावा लागेल, तिसऱ्या पंचांना रेफर करण्यात आलं आणि हा बॉल आहे तो बीमरचा नो, अर्थात
धावा मिळतील त्या नो प्लस टू अशा तीन धावा. उघडा डोळे पहा नीट. पुढील चेंडू आहे फ्री हिट. फ्री हिटचा बॉल एक सुवर्ण संधी असेल फलंदाजाला. हिट द बॉल ट्वाईस ऑब्स्ट्रक्ट इन द फील्ड हँडल द बॉल अँड रन आउट. हे चार प्रकार वगळता आपण बाद नसणार. कार्पेटच्या साह्याने बॉलर बॅक टू द ड्राय खेळलेला हा फटका ज्यावरती धाव येत असताना पाहायला मिळत नाही आहे. सातत्याने आम्ही लक्ष वेधतोय मी कर्णधार कल्पेश मोहितेचं की आपला रिप्रेझेंटेटिव्ह येणं आवश्यकच आहे याकडे मी आमचं आम्ही तुमचं लक्ष वेधतोय. खुलवा टप्प्याचा हा चेंडू यष्टीरक्षकाचा वेध घेतोय. पंच आमच्याकडे वळतायत गोलंदाजाला दंडित करतायत. व्हाईट बॉल अवांतर धावा धावफलकावरती आहे. संघाची धावसंख्या आहे ती सव्वीस. सव्वीस धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. फटका चांगला आहे रडार मध्ये आलाय. टॉप क्लास बॅटिंग ऑन साइडला ठोकलाय. मॅग्निफिसेंट स्ट्रोक षटकार. थँक्यू. धाव फलकावरती धावा आहेत त्या सध्याच्या घडीला. 32 विजयासाठी 18 बॉल 51ची आवश्यकता. 18 बॉल 48 धावा बनताना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाहायला मिळाला. विराट कोहलीचा तो तडाखा पाहायला मिळाला. विराट कोहलीने लगावलेला हरीश रऊफवरती समोरच्या दिशेने तो षटकार हा जगविख्यात विराट कोहलीने लगावल्यानंतर संपूर्ण क्रिकेट वर्तुळात एकच चर्चा झाली. अफलातून तो शोक राहिला. शादाब खानवरती लगावलेला तो षटकारही महत्त्वाचा राहिला. अर्थात 18 बॉल 51 धावा बनू शकतील. 18 बॉल 48 बनताना पाहिल्या गेल्यात. इथे 18 बॉल 51 धावा बनतील का या मॅचमध्ये पाहावा लागेल. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज चिन्मय पालांडे. चौथ्या षटकाच्या दरम्यान तो सज्ज होतोय. या दोन्ही फलंदाजांची जोडगोळी आता मात्र जमू लागली. अनिकेत पवार चांगल्या धाटणीचे खेळी करतोय. दोन षटकार त्याने खेचलेत. चार बॉल फेस केलेत. 14 धावसंख्येवरती तो नाबाद खेळत असताना पाहायला मिळालाय. स्ट्राईक एंडवरती यावेळेला पाहायला मिळेल. पुंडलिकसाठी हा चेंडू उजव्या एसीच्या बाहेर होता. एक धाव तर निश्चित मिळाले. उरल्यात ते 17 बॉल 50ची आवश्यकता राहील या मॅचमध्ये. 17 गेंदू का खेळ शेष आहे. जीत केली आहे 50 रन की जरूरत. या मॅचनंतर आम्ही सातत्याने प्रत्येक संघनायकाला या सूचना वजा विनंती करतोय की यापुढे कोणताही अतिरिक्त खेळाडू आमच्या डगावर आमच्या समालोचन कक्षामध्ये नसेल तर त्याला तुम्हाला पेनल्टीने सामोरं जावं लागेल. त्याच वेळेला तुम्ही 25 मिनिटाच्या आतच 5 षटकं हाताळायची आहेत याकडेही लक्ष वेधतोय. चेंडूने घेतलेलं वळण यस्ट्यांच्या पाठीमागे चेंडू निर्धाव स्वरूपाचा येत असताना पाहायला मिळाला. डॉट बॉल धाव फलक्यावरती धावा आहेत त्या 33. 33 रन्स लॉस ऑफ 5 विकेट्स. अर्धा संघ इथे आराम फरमावताना पाहायला मिळाला आहे तो डगआउट्समध्ये. 5 गडी शेष आहेत. विजयासाठी 50 बनवायचे आहेत. 16 बॉल हाफ ट्रॅकर ऑन साईडला पुल केला आहे. पॉवरफुल ब्युटिफुल सक्सेसफुल देखील षटकार. थँक यू. षटकार आला. खुलवा टप्प्याचा हा चेंडू इथे ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न निश्चित झाला होता. जिथे आपण पाहतोय निर्धाव चेंडू येतोय. निर्धाव चेंडूची मालिका थांबता थांबत नाही आहे. हे डॉट बॉल आहेत ना, हे कुठे ना कुठेतरी तुम्हाला विचार करण्यास भाग पाडतील. कारण 51 धावा बनवायचे होते 18 बॉलमध्ये. सध्याच्या घडीला धावफलकावरती 39 धावा धावफलकावरती आहेत. जिथे आवश्यकता आहे ची 44 धावसंख्येची. 14 बॉल 44 धावसंख्येची आवश्यकता होती. हा फटका कव्हरला खेळ आहे ज्यावरती मिळते ती एकेरी धाव. 13 बॉल 43ची आवश्यकता या मॅचमध्ये. 13 बॉल 43 एक मोठा फटका या मॅचमध्ये या षटकामध्ये आला तर इथे कलाटणी मिळू शकते. परंतु तितकीशी
कौतुकाचा विषय राहिला ती कल्पेश मोहितेचा आजचा दिवस आणि त्यांनी केलेली गोलंदाजी पहा. अनेक गोष्टी त्याच्या पथ्यावरती पडल्यात. जिथे विवाह बंधनामध्ये अडकला 28 तारखेला, तदनंतर पीटीपीएल आली, योगायोगाचा दिवस त्याचा आजच्या दिवशी जन्मदिवस आहे. फटका येते फसलाय हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली झेल निसटलाय, धावा गोळा केल्या जातात त्या केवळ एक ड्रॉप बॉल ड्रॉप झेल कॅच मिळा धाव मिळाली. एक संघाची धावसंख्या एकाने पुढे, धाव फलकावरती 40 आहेत विजयासाठी, 41 आहेत विजयासाठी येणारे 12 बॉल आणि 42 धावसंख्येची गरज. एक छोटासा डीजे ब्रेक. थँक्यू. विराट इलेव्हन विपक्ष रामवर्धनी फायटर्स अर्थात शैलेश दादा कोळसकर यांचा विराट इलेव्हन संघ आणि रामवर्धनी फायटर्स रुपेजी सक्पा साहेब यांचा हा संघ पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. दोन हात करत असताना प्रामुख्याने मी मान्यवरांचे अर्थात ज्या संघ मालकांचे विशेष करून आभार मानेन की ज्यांच्या माध्यमातून हे संघ बांधण्यात आले. आज रुद्रांश इलेव्हन खेळतोय, शैलेश दादा चोरगे असतील, त्याच वेळेला अक्षयजी मालुसरे असतील, किरणजी जेधे असतील यांचे करू आभार मानू, कौतुक करू की तुम्ही हे संघ या स्पर्धेमध्ये उतरवलात. लक्ष्मण मोरे इलेव्हन हा संघ खेळतोय, सुनीलजी उतेकर साहेब, भागोजी मोरे साहेब, दत्ता मोरे साहेब यांचेही आभार आम्ही मानू की तुम्ही या स्पर्धेवरती आयोजकांवरती विश्वास दाखवून संघ आपला या स्पर्धेमध्ये उतरवलात. विराट इलेव्हन हा संघ खेळतोय अर्थात शैलेशजी कोळसकर साहेब यांचे विशेष करून आभार. रामवर्धनी फायटर्स रुपेजी सकपाळ साहेब यांचा हा संघ मैदानाच्या आतमध्ये दोन हात करतोय. तर या साऱ्या मान्यवरांचे विशेष करून आभार आम्ही मानू. हा बॉल यष्टी रक्षकाचा वेध घेतोय. 11 बॉल 42 ची आवश्यकता या मॅच मध्ये राहणार. कल्पेश आलाय या षटकाच्या दरम्यान, डॉट बॉल येत असताना पाहायला मिळेल. पुंडलिकला जकडून ठेवलाय, पुढ्यात टाकलेला बॉल उजव्याच्या बाहेर निघाला यष्टी रक्षकाचा वेध घेत असताना. नेक्स्ट डिलिव्हरी इथे उस गुडलँड स्पॉटवरती चेंडू पिच केला, कॉट बिहाइंड विकेट, खेळाडू क्रमांक बाद होईल, संघाला बसतोय तो हा धक्का क्रमांक 6. थँक्यू. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय आकाश माने. हा चेंडू यष्टी रक्षकाचा वेध घेईल, डॉट बॉल. गतीमध्ये परिवर्तन, व्हेरिएशन, व्हरायटी, चेंडूला वळवणं या साऱ्या गोष्टी आहेत ना, या साऱ्या गोष्टींचा समेळ साधणारी ही गोलंदाजी कल्पेश मोहितेची पाहायला मिळाली आहे. त्याला सुवर्णमध्य सापडलाय. हाफ ट्रॅकर ऑन साईडला पुल केलाय, देखणा दर्जेदार शोक षटकार. रामवर्धनी फायटर्स या संघाच्या विरोधामध्ये खेळत असताना काय षटकार ठोकलाय तो आकाश मानेने. हाही चेंडू यष्टी रक्षकाचा पाठीमागे जातोय. जिथे एक धाव निश्चित मिळेल संघाच्या धावसंख्येमध्ये एकाने भर पडेल, धावफलक जाऊन पोचतोय. ते 48 धावा धावफलकावरती आहेत. आकाश माने 7 धावसंख्येवरती नाबाद खेळतोय. 2 चेंडू त्याने फेस केलेत, 6 गडीबाद 3 चेंडू त्याने फेस केलेत, 6 गडीबाद धावफलकावरती 48 धावा धावफलकावरती आहेत. करंट रन रेट 9.93 च्या सरासरी धावा आल्यात. हा फटका फसलाय हवेमध्ये आहे, चेंडू क्षेत्ररक्षक दूरवरती आहे, चेंडूवरती येईल तद्वर मात्र मिळेल ती केवळ एकेरी धाव. सामन्याची आता मात्र औपचारिकता शेष राहिली आहे की काय त्या पद्धतीचा खेळ पाहायला मिळाला. 6 बॉल 34 ची आवश्यकता, आणि वाली 6 गेंदों का खेळ शेष, जीत केली आहे 34 रनोकी जरूरत. करंट रन रेट 9.80 च्या सरासरीने धाव फलकावरती धाव आहेत त्या. 49 6 गडीबाद एक छोटासा डीजे ब्रेक, लगेचच परतूया.
थैंक यू आदरणीय प्रकाश जी सकपाल साहब माजी सरपंच कापड़े यांचे या ठिकाणी आगमन होते है अपले ही हार्दिक असं स्वागत साहब या स्पर्धेच्या माध्यमातून आयोजकाच्या भूमिकेमध्ये सातत्याने चांगली भूमिका मयूर भोसले हे देखील साध्य करतात इथे यस्टनचा वेद फर्नीचर डिस्ट्रॉइड खेळाडू क्रमांक 5-7 धक्का 5 बॉल 34 ची आवश्यकता थैंक यू आज दिवस माझा आहे नवे नवे तर ही स्पर्धा या वर्षीच्या पहिल्या दुसऱ्या पर्वामध्ये मी खेळतोय नवीन वर्षामध्ये आणि चांगलीच गोलंदाजी करून दाखवणार सांगून दाखवतोय इथे बाळकृष्ण जाधव अर्थात बुमरा हा बॉल इथे टोला लागला स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चांगले क्षेत्ररक्षण इथे काय घडतंय धाव मिळते एक आवश्यकता 4 बॉलचा खेळ शेष आहे विजयासाठी 33 ची आवश्यकता मी निलेजी पवार सरांना विनंती करेन प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण उपस्थित व्हा नेक्स्ट मॅचचा टॉस आपण या 4 चेंडूंच्या नंतर लगेचच करणार आहोत सूरजजी सोनावणे अँड एंटायर टीम आपण सज्ज रहा विनर्स विनर्स ही मॅच होईल लगेचच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय धाव फलकावरती धावा आहेत त्या जिथे 50 धावा अर्धशतक 7 गडी बाद रायचा मोर्चा विकेटने पुढचा बॉल समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न हवेमध्ये आहे फर्स्ट का मिस टाइम झालाय क्षेत्ररक्षक चेंडू खाली आला परंतु जेल निसटल्यात अशा रीतीचे जेल जे आहेत ना ते आपण घ्यायला हवेत कारण एंड ऑफ द डे एंड ऑफ द टूर्नामेंट जिथे आपण आल्यानंतर अनेक वेळा विचार करू शकतो की आपल्या गोलंदाजाच्या खात्यामध्ये अधिक 2 ते 3 विकेट असत्या तर या स्पर्धेवरती एक वेगळंच वलय आपणही निर्माण करू शकलो असतो जेल निसटला 51 धावा धाव फलकावरती 7 गडी बाद हा चेंडू यष्टीरक्षकाचा वेध घेतोय डॉट बॉल भन्नाट वेग गती गती आणि वेगावरती स्वार होऊन केली जाणारी गोलंदाजी बाळकृष्ण जाधव ज्या पद्धतीने गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करतोय बुमरा सातत्य राखलंय त्याने आपल्या वेगावरती स्वार होऊन केली जाणारी त्याची गोलंदाजी भरधाव वेगाने पाहायला मिळाली आहे धावफलकावरती धावा आहेत त्या 51 एक मोठं लक्ष होतं 83 धावांचा पाठलाग करायचा होता अशा परिस्थितीमध्ये संघ अडचणीमध्ये आहे तो या ठिकाणावरती विराट 11 हा फटका मिस टाइम झालाय चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक दूरवरती आहे जेल निसटल्यानंतर चेंडू मात्र ट्रॅव्हल होत असताना स्वीपर कवर बाउंड लाईनच्या दिशेने ज्यावरती धाव मिळते ती केवळ 1-52 धावा धाव फलकावरती आहेत आता मात्र औपचारिकता शेष राहणार या मॅचसाठी शेवटचा बॉल शेष आहे शेवटचा बॉल शेष असेल या मॅचच्या दरम्यान नेक्स्ट मॅचचा टॉस सुनीलजी सकपाळ साहेब कार्याध्यक्ष यांच्या शुभ हस्ते आपण करणार आहोत सुनीलजी सकपाळ साहेब यांना विनंती प्रेझेंटेशन बॉक्समध्ये हा फटका इथे ऑन साईडला खेळलाय आणि सामना इथे जिंकतोय तो राम वर्धानी फायटर्स हा संघ या आपण टॉस करूया सुभाजी पवार साहेब पुण्याहून आमच्या स्पर्धेसाठी दाखल झालेत सुभाजी पवार साहेब यांच्या शुभ हस्ते केला जाईल नेक्स्ट मॅचचा टॉस मी कल्पेशला विनंती करेन या त्वरित प्रेझेंटेशन बॉक्समध्ये नेक्स्ट मॅचचा टॉस करूया या मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार ही आपण देतोय ज्याने 2 षटक हात आले धावा खर्च केल्या या 2 षटकांमध्ये त्या 21 गडी बाद केले ते तब्बल 2 आणि फलंदाजी करत असताना ज्याच्या बॅटमधून धावा आल्या त्या 34 कल्पेश मोहिते मॅन ऑफ द मॅच बर्थडे बॉय या मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आम्ही तुम्हाला देतोय चला या टॉससाठी कल्पेश फास्ट आहे कल्पेश